तुम्हाला तो आवाज काढताय तो कहो ते खाली बसल्यानंतर सगळे काढतात आवाज. एक्झॅक्टली. हा तर मुलींना काढता नाही, मुलींनी एकदा काढून दाखव. ठीक आहे, ग्रेट ग्रेट. पुन्हा मुलांना. एक्झॅक्टली. आता तुम्ही म्हणत असताल बाबा हा ग्रेट आणि एक्झॅक्टली असं का म्हणतोय. आत्ता एक कॅम्पला गेलो होतो मी 2 दिवसाखाली, तिथे एक मुलगी होती, तिचा मेकअप केला होता भूतासारखा. तिला विचारलं बा तुझं नाव काय, ती पण फॉर्ममध्ये आली आणि म्हणली माझं नाव आहे डायन. तिला विचारलं बा तुझ्या वडिलांचं नाव काय, ती म्हणली आत्माराम. तिला म्हणले बरं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे आत्माराम. तुझं आडनाव काय म्हणे, म्हणे माझं आडनाव आहे भटके. तर हे कॅम्पमधून शिकून आलो की मी समोर कसे जरी रिस्पॉन्स आले तरी ग्रेट वगैरे बोलायचं. बरं ते ठीक आहे, आपण आज इथं ज्याच्यासाठी बसलो आहे तो मुद्दा आहे, म्हणजे माझा टॉपिक आहे मुली आणि मुलींचे नाटकं. तर मी चिन्मय गणेश कुलकर्णी इथं बसलेल्या सर्व प्रिय मैत्रिणी आणि त्या मैत्रिणींच्या भावांचं सहर्ष स्वागत करतो. तर जेव्हा आता आपण पाहतो बाबा की मुलींबद्दल जेव्हा बोलायचं जातं तर तुम्हाला माहीत असेल की मुलीचा आणि गुडघ्याचा खूप जवळचा संबंध आहे. जवळपास 2 फुटाचं अंतर असेल एवढा संबंध आहे. मुली इतके हुशार असतात ना, सूत्रांकडून कळालं मला की मुली सुंदर दिसण्यासाठी किंवा भारी दिसण्यासाठी खूप अफाट प्रयत्न करतात. तर ते आपला बोलण्याचा विषय नाही कारण आपण तितक्या लायकीचे नाही आहेत मुलींबद्दल बोलण्याच्या. पण मुलीची हुशारी किती ते पाहण्याचं मी तुम्हाला सांगतो. मुलगी आरशात पाहते, गाणं काय म्हणते माहिती का, मेकअप करून मी कशाला आरशात पाहू ग मी कश. आता आरशात पाहते हा ती, तरी पण गाणं काय म्हणते मी कशाला आरशात पाहू ग मीच माझ्या रूपाची राणी ग. आणि मेकअप कितीचा असतो, 30 रुपयाचा. ठीक आहे, चला बरं इतकं माहिती आहे. मुलींच्या किंवा बायांच्या गाडी चालवण्याबद्दल पण माहीत असेल, त्यात ट्रॅफिक पोलीस पण गेलेले आहेत निघून. तर मला जास्त बोलायचं नाही त्यावर, फक्त एक वाईट वाटलं मला, एक व्हिडिओ पाहिला होता मी, ट्रॅफिक पोलीस वाला उभा होता सांगत होता इकडून जा इकडून जा, गाडी आली पायातूनच गेली. तर ते तुम्ही तुमचं बघा मुलींचं. ते झालं श्री आणि जान्हवी. होणार सून मी आगरची पाहिलं असेल तुम्ही मालिका. जवळपास पूर्ण एक मुलींचा स्लॉटच पागल झाला होता, मुली स्वतःला जान्हवी समजत होत्या, बुटक्या बुटक्या मुली सुद्धा एवढ्या मोठ्या जान्हवीला स्वतःच्या अंगात आणत होत्या. तर तुम्हाला सांगतो मला ती मालिका इतकी आवडायची ना, अफाट आवडायची. का आवडायची, इतकी इंटेलेक्च्युअल मालिका होती, त्यामध्ये सासू आणि सुनाची कधीच भांडणं नाहीत. आणि इतकी भारी मालिका की जवळपास जान्हवी 1.5 वर्ष प्रेग्नेंट होती. म्हणजे पाहणाऱ्या बायां तर हुशारच आहेत आणि वागणाऱ्या मुली तर त्यांच्यापेक्षा जास्त हुशार आहेत. मग तुम्हाला त्या मालिकेतलं एक सीन सांगतो. काय होतं, जान्हवी काय करत असते, भांडे घासत असते. ठीक आहे, भांडे 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 घासते रे. तर भांडे घासते तर मालिकांमध्ये कसं असतं जनरली, सासू आणि सुनाचे भांडणंच नाहीत. मग सासू येणार हाऊच म्हणणार बेटा मी घासणार, हां भांडेच. मग जान्हवी म्हणणार नाही हो आई मी कसे घासू देईल तुम्हाला भांडे. मग असं मालिकेत चलतं. पण मग ऑन द अदर हँड आपल्या मुली, लग्न झालेल्या मुली, दुसऱ्या दिवशी अपेक्षा त्यांची की माझी सासूसुद्धा मला असंच म्हणेल. मग जातात सकाळी भांड्याच्या तिथं. ठीक आहे, तर गेल्यानंतर अपेक्षा अशी असते आता सासू येईल मला म्हणेल बेटा थांब मी घासते. अशा अपेक्षेत पाहतात आली 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 सासू येते जवळ. कॅरेक्टरमध्ये कॅरेक्टरच्या बाहेर नाही आले तरी काय म्हणणार, आई मीच घासणार. हां भांडे मीच घासणार. म्हणजे सासूला कळत नाही नेमकं हिच्या डोक्यात काय चालू आहे. सासू अशी पाहते ओके,
मग त्यानंतर सासू तसं म्हणते म्हणजे काय. मग त्यानंतर ती म्हणते आई तुम्हाला मी कष्ट होऊ देणार नाही, भांडे मीच घासणार. सासू म्हणते अगं टवळे तुलाच घासायचे, मी कुठे घासणार आहे भांडे. मग मुलींच्या अशा अपेक्षा वाढतात. पुन्हा त्यानंतर मला एक बोलायचं, आता अपमान बराच केला मुलींचा, मुली दिसायला सुंदर बोलायला गोड असतात असं किती जणांचं म्हणणं आहे. मुलींना पण नाही वाटत. सत्य मानलं याबद्दल तुमचे आभार. बरं ते जाऊ द्या. एक रिलेशनमधलं पाहिलेलं आहे मी, ठीक आहे. रिलेशन मी ऑब्झर्व करतो, रिलेशनमध्ये कसे वागतात लोक, ठीक आहे. तर एका एक मुलगा मुलीला भेटण्यासाठी फक्त 2 मिनिटं उशिरा गेला होता, ठीक आहे. तर मी पाहिलं बाबा मुलगी, मुलीचं कसं आधीच ठरलेलं असतं, मुलगा यायच्या आधीच असं. मग ते मुलगा येतो, हां चल ना. मग मुलगी येते, हं. मग ते मुलगा म्हणतो सॉरी हां प्लीज सॉरी 2 मिनिट उशीर झालती म्हणे. आत्ताच का, हां अजून अर्धा तास राहिले बाकी. हे झालं. मग त्यानंतर मी त्या मुलाकडे गेलो, म्हणलं भाई एवढा कसं काय त्रास सहन करतो रे तू. मग आता मुलीचे कानं कसे असतात, सगळीकडे असतात. मुलीने ते पण ऐकलं आणि जवळ आली म्हणे. त्याच मुलाला विचारलं काय रे मी का त्रास देते का तुला. तर मुलगा म्हणे हां. जवळपास मुलगी म्हणते काय. मग ते म्हणतो नाही जवळपास म्हणजे नाहीच, ऑलमोस्ट नाहीच, देतच नाहीस. मग मी म्हणलं वा इतकी कशी दयनीय स्थिती आहे मुलाची. शोभे तुझ्याबद्दल काय बोलत नाही. तर हे झालं. आता त्यानंतर अजून पुढे येतो मी इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामचे ह्याला मी ना कॅप्शन वाचतो, बायो वाचतो आणि स्टेटस पाहतो. तर एका मुलीचं स्टेटस काय होतं, आय वॉज बॉर्न कूल बट ग्लोबल वॉर्मिंग मेड मी हॉट. मी नंतर तिचे फोटो पाहिले, म्हणले ह्यामुळेच काळी पडली बहुतेक. त्यानंतर दुसरं असतं डॅड्स प्रिन्सेस. ह्या डॅड्स प्रिन्सेस, डॅडीज घे, पप्पाची पर्री घे, ठीक आहे. तर ह्या ज्या अशा मुली असतात ना, त्यांना नेमकं घरात भांडे घासावं लागत असतात. पण ते मोबाईलवर गेल्यावर टाईप करतात डॅड्स प्रिन्सेस. ह्याच्यापेक्षा खतरनाक काय वाचलं असेल मी, ते वाचलं केक मर्डरर 21 ऑगस्ट. अशा मुलींना मी पाहिले जवळून. खूप छान लिहिलं तिने 21 ऑगस्ट केक मर्डरर. पण हीच मुलगी असते ती भगासुरासारखा सगळा केक खाऊन जाते. तर जेव्हा कॉलेजला आलो होतो ना, तेव्हा असं वाटायचं यार मुली म्हणजे भारी असतं. पण लेटर ऑन आय गॉट टू नो दॅट हे सगळं असं असतं. तर अशा मुलींना मी दोन्ही हाताने सल्यूट मारू इच्छितो. एवढं बोलून माझं थांबवतो. थँक्यू.